बातमी नांदेड मधून आहे। नांदेडच्या लोहा तालुक्यातील खराब रस्ते आणि असुविधेवरून सैनिकांचे आई वडील संतापले आहेत। रस्त्यासह मूलभूत सुविधा द्या, अन्यथा देशाच्या सीमेवर लढणारे आमचे मुलं परत पाठवा, अशी मागणीच या गावातील सैनिकांच्या पालकांनी केली आहे। लोहा तालुक्यातील वागदरवाडी या गावातील जवळपास 300 जण देशाच्या सीमेवरती सैनिक म्हणून कार्यरत आहे, पण याच सैनिकांच्या गावात त्यांच्या वृद्ध आई वडिलांचे मूलभूत सुविधा सुद्धा त्यांना मिळत नाहीये। त्यांचे प्रचंड हाल होत आहेत। गावकऱ्यांच्या उपोषणाची दखल न घेतल्यामुळेच गावकऱ्यांनी सरकार विरोधात संताप व्यक्त केलाय। आमदार साहेबाला, खासदार साहेबाला आणि आमच्या ग्रामविकास साहेबाला सर्वांना विनंती आहे की माझे मुलं माझ्या सैनिकाला घरी पाठवून द्या। आमच्या मायबापाची सेवा करायला कोणी नाही, नसेल तर आमचा रोड ताबडतोब चांगल्या प्रकारे करून द्या। एकूण तक्रीबन विचार केला असता तर माझे आधी सैनिक 200+ माझ्या गावचे सैनिक आहेत। तरी शासनाला मी विनंती करतो की जास्तीत जास्त तात्काळपणे दखल घेऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी। आमची एवढी दयनीय अवस्था या शासनाने का केली? आम्ही एखाद्या नेत्याला विचारायला गेलं तर नेता सांगतोय तुमच्यानं काय होईल ते करून घ्या, कारण ह्या रोडचं जे बिल आहे दोन वेळेस उचलून खाले। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।